जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम बुधवार दिनांक 13 जुलै रोजी पार पडणार होता. मात्र ही सोडत राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी 12 जुलै रोजी एक परिपत्रक काढले असून त्याद्वारे उद्या होणारी सोडत रद्द करण्यात आला असल्याचं कळवण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक 5 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये 25 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत 284 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका 2022 करता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देण्यात आलाय. परंतु सर्वोच्च न्यायालयातील दाखल विशेष अनुमती याचिका यामध्ये राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जावर दिनांक 12 जुलै 2022 रोजी सुनावणी झाली असून एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. सदर पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आयोगाचे दिनांक 5 जुलै 2022 रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आलाय. या संदर्भात सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल असं राज्य निवडणूक आयोगाने म्हटलंय. त्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा अजून लांबणीवर पडल्यात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, जुन्नर.